हे गाईज, कसे आहात तुम्ही? आता आम्ही चाललो आहे लंचसाठी. आंबेगाव रोडला एक हॉटेल आहे मालवणी, मांसाहारी किचन म्हणून. तर तिथे आम्ही चाललो आहे आता लंचसाठी. श्लोक, मी आणि श्लोकचे पप्पा. पाठीमागे बघा, मावशी भाजी साफ करते. तर हे बघा, आता आपण पोचलो आहोत मांसाहारी किचनच्या इथे. आणि त्यांचा नंबर पण, मोबाईल नंबर पण दिला आहे बघा. जर कोणाला यायचं असेल इथे तर कॉल करू शकता तुम्ही. आता आपण वरती जाऊया आणि वरती जाऊन बघूया हॉटेल. हे बघू शकता तुम्ही, त्यांच्याकडे जे स्टार्टर्स आहेत त्याचे फ्रेम बनवले आहेत त्यांनी. हे बघा, आणि हे मगाशी तुम्हाला जसं फ्रेम दाखवली, लेमन बोंबिल पेपर लेमन बोंबिल काहीतरी, आणि हे बोंबिल कुरकुरा. हे बोंबिल कुरकुरा आहे. आणि हे दोघं जण बघा कसे खात आहेत मला टाकून. आणि आता आम्ही मागवलंय प्रॉन्स कोळीवाडा. प्रॉन्स कोळीवाडा आहे, हे पण छान होतं. आणि आता आमची आलेली आहे थाळी. थाळीमध्ये बघा, सुरमईचा मोठा पीस आहे, 3 चपात्या, सार आणि चटणी होती, छोटं काहीतरी सूप टाईप होतं. आणि ठेचा की काहीतरी ह्यांचं मच्छीचं केलेलं होतं ते त्यांनी दिलं. गाईज, आम्ही आता आलो आहोत जेवण करून हॉटेलमधून. आणि तर तिथे बोंबिल कुरकुरा जो होता स्टार्टरमध्ये तो छान होता. आणि प्रॉन्स कोळीवाडा ते सुद्धा चांगलं होतं. म्हणजे मला थाळीपेक्षा स्टार्टर्स जास्त आवडले त्यांचे. तर पुण्यातले सगळे खवय्ये आहेत, तर पुण्यात जर कोण असेल तर तिथे जाऊन या नक्की. पण त्यांची सर्विस खूप लेट आहे का हा ना श्लोक? आपल्याला खूप भूक लागली होती आणि पण त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला उशीर लागेल, 15 ते 20 मिनिटं जातील म्हणून त्याच्यामध्ये. आणि स्टार्टर यायलाच खूप उशीर झाला आम्हाला, त्याच्यानंतर थाळी यायला परत उशीर झाला. त्यामुळे जेवढं लवकर जाता येईल तेवढं तुम्ही लवकर जा. तर आणि टेस्ट छान आहे तिकडची. जर आमच्या म्हणजे कोकण साईडचे लोक असतील कोण तर नक्की जाऊन या, तुम्हाला पण आवडेल कारण आपल्या साईडचं जेवण मिळतं तिथे. हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.